म्हणजे दिवसा स्वप्न नक्की बघतो मी, पण ते स्वप्न साकार करण्याची हिंमत पण ठेवतो, तेवढी चिकाटी ठेवतो, तेवढा वेळही देतो. आता पाणी रामदऱ्यापर्यंत आलं, पुढे काय? पुढे पाणी न्यावं लागेल ना आपल्याला, आपल्या तालुक्यात फिरवायचंय आणि पुढे लोहारा आणि उमरगेला न्यायचंय. ज्या प्रकल्पाला ते 60 महिने म्हणत होते रेल्वेवाले, तो प्रकल्प आता आपण 30 महिन्यात करणार आहे. त्यांनी मान्य केलं. आपण काय केलं तर एका कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं नाही, म्हटलं 3 तुकडे करा. प्रत्यक्षात आम्ही पाणी आणलं, तुम्हाला माहिती आहे ते अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी योग्य आहेत खात्री करून आपण निश्चितपणे करतोच. म्हणजे दिवसा स्वप्न नक्की बघतो मी, पण ते स्वप्न साकार करण्याची हिंमत पण ठेवतो, तेवढी चिकाटी ठेवतो, तेवढा वेळही देतो. त्यामुळे आपल्याला जी आता तुळजापूर तालुक्यामध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत, त्या काही उगचच नाहीये. अनेक सहकाऱ्यांनी अनेकांनी मदत केलेली आहे, त्याच्यामुळे हे सर्व मोठे प्रकल्प आता सुरू झालेले आहेत. मोठे प्रकल्प सुरू झाले म्हणजे आपल्याला एंडपर्यंत न्यायचे. आता पाणी रामदऱ्यापर्यंत आलं, पुढे काय? पुढे पाणी न्यावं लागेल ना आपल्याला, आपल्या तालुक्यात फिरवायचंय आणि पुढे लोहारा आणि उमरगेला न्यायचंय. रेल्वेचं काम सुरू झालं, पण पुढे आपल्याला पैसे आणून ते काम 30 महिन्यात संपवायचंय. आम्ही त्याच्या बाबतीमध्ये नियोजन केलंय. ज्या प्रकल्पाला ते 60 महिने म्हणत होते रेल्वेवाले, तो प्रकल्प आता आपण 30 महिन्यात करणार आहे. त्यांनी मान्य केलं. आपण काय केलं तर एका कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं नाही, म्हटलं 3 तुकडे करा. आणि 3 कॉन्ट्रॅक्टर ज्यांना दिलं, तिघ जण काम एकत्रित सुरू करतील. मग जे 60 महिन्यात होणार होतं 5 वर्षात, ते काम आता 30 महिन्यात होते. म्हणजे असे सगळे विषय जे आहेत. आता आपलं स्वतंत्र आपण केंद्रीय विद्यापीठ धाराशिवला म्हणतोय आणि इथे स्किल्स युनिव्हर्सिटी म्हणतोय तुळजापूरमध्ये. एका लेवलपर्यंत विषय ऑलरेडी आलाय, पण आपल्याला पुढे न्यायचं आहे. तांबरवाडीचं सुद्धा जे आहे, शेवटी उद्योजकांना आपल्याला आणावं लागणार आहे ना. तोडगावचंही प्रकल्प पुढे न्यावं लागणार आहे. सगळ्याची सुरुवात झाली आहे, निधी उपलब्ध झालाय, पण हे सगळे मोठे विषय आपल्याला लोकांना त्याचा योग्य न्याय मिळावा इथपर्यंत न्यायचे. मी मतदार बांधवांपर्यंत भगिनींपर्यंत हीच पोहोचवतोय की एवढं सगळं आपण जे वेगवेगळे विषय करतोय ते करण्यामागचा हेतू काय? आपली गरज आहे. आपल्या भागामध्ये शाश्वत पाणी आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, तर दोन्ही गोष्टींवरती भर आपण जाणीवपूर्वक देतो. उकळणार आहोत, एकाएका दगडाला नंबरिंग करणार आहोत आणि मग परत जसं जुनं होतं त्या पद्धतीने मंदिर आपण परत उभं करणार आहोत. हा सगळ्यात महत्वाचा गाभा आहे. एक पुरातत्व विभागाच्या माध्यमातून करतोय आपण. याच्या व्यतिरिक्त मंदिराच्या शेजारची जागा मोठी करतोय आपण. आता ज्या ओऱ्या आहेत त्या जरा मागे शिफ्ट करतोय, तिथली जागा मोकळी करून घेतोय. त्याचे आपलं स्टेडियम टाईप हे ना पायऱ्या, ते सगळं आपण काढणार आहोत. आपण लिफ्टची सोय करणार आहोत जेणेकरून वडीलधारी आणि दिव्यांगांना थेट लिफ्टचा वापर करता येईल. जीर्णोद्धार, आजूबाजूची जी जागा आहे ती मोठी करणं, त्याच्यानंतर महाद्वाराचा विषय, लिफ्टचा विषय, असे मेन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.